हॅलो नमस्ते आणि कसं काय, वेलकम बॅक टू द न्यू फूड व्हिडिओ गाईज. सो गाईज, खूप दिवसांनी व्हिडिओ शूट होतो आहे आपला. याचं कारण असं होतं की काही कामामध्ये बिझी होतो, त्यामुळं व्हिडिओ काढायला काही जमत नव्हतं. पण यापुढे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ रेग्युलरली भेटतील. सो आज आपण व्हिजिट करणार आहोत नाद ब्रह्म इडली, जी आहे रविवार पेठ, अगदी चौकामध्ये आहे इडली. आणि म्हणजे मागच्या एक दोन वर्षापासून ह्या इडलीचं खूप नाव झालेलं आहे आणि अराउंड 10 ब्रांचेस आहे यांचे पुण्यात. म्हणजे आजकालच्या महागाईच्या जमान्यात जिथं वडापावची किंमत 10-15 ते 20 रुपये झालेली आहे, तिथेच हा ब्रँड इडली फक्त 10 रुपयात देतो. तर आत्ता आपण ती पाहणार आहोत, ती इडली कशी आहे टेस्ट करणार आहोत आणि यांच्या ओनरशी पण आपण बोलणार आहोत. चला तर मग बघूया. सो गाईज, आत्ता आपल्याबरोबर ह्या आउटलेटच्या ओनर आहेत आणि आता आपण त्यांच्याबरोबर बोलणार आहोत. म्हणजे हा ब्रँड त्यांनी का चालू केला, त्यांचं काय बॅकग्राऊंड आहे आणि सगळी माहिती आपण त्यांच्याकडनंच जाणून घेणार आहोत. चला तर मग आता बघूया. हॅलो, गुड आफ्टरनून ऑल. मी सायली गाडगे, रविवार नादब्रह्म इडली रविवार पेठ ब्रँचची ओनर आहे. आणि ॲक्च्युली मी MBA HR आहे, पण मला कुकिंग आणि फूड इंडस्ट्री ह्याच्याबद्दल खूप पॅशन आणि आवड आहे. खायची आणि खायला घालायची आवड आहे, म्हणून मी हे आउटलेट चालू केलं आहे. नादब्रह्म इडली ॲक्च्युली मी माझ्या कंपनीच्या समोर ब्रांच होती, तिथे जात होते. तर तिथे क्वालिटी आणि कॉस्ट इफेक्टिव्हनेस, सो लहान मुलापासून एकतर इडली असं हे आहे, हेल्दी फूड आहे, जे स्टीम्ड असतं, ज्याच्यामध्ये तेलकटपणा काही नाही, त्यामुळे पोटाला हलकी असते. सो आम्ही म्हणजे नादब्रह्मनी हे मॉडेल खूप छान डेव्हलप केलं आहे की सामान्य सर्वसामान्यांपासून कॉस्ट इफेक्टिव्ह असल्यामुळे 10 रुपयामध्ये कोणीही खाऊ शकतं. सो आणि आम्ही सकाळी 7 ते रात्री 9 सातीही दिवस पौष्टिक ताजी सकस आणि गरम इडली देण्याचा प्रयत्न करतो. इथे पूर्ण ट्रेमधली स्टीममधली इडली डायरेक्टली प्लेटमध्ये अशी कन्सेप्ट आहे. सांबार चटणी आणि इडली ही 10 रुपयामध्ये अशी कन्सेप्ट आहे आपली. तर नक्की या, आस्वाद घ्या. आपली नादब्रह्म इडलीची ब्रांच आहे रविवार पेठेमध्ये, लालबहादूर शास्त्री रोड 326B, लालबहादूर शास्त्री रोड, रविवार पेठ, पुणे. आपल्या पेजला लाईक शेअर सबस्क्राईब करा, आवडली तर नक्की रेट अँड कमेंट करा. सो नादब्रह्म इडली एकदा करा टेस्ट, सर्वात बेस्ट. थँक्यू सो मच. सो आता आपण एंटर करतो आहे किचनमध्ये. नादब्रह्म इडली रविवार पेठ ब्रांच, तुम्ही आलायत नादब्रह्म इडली रविवार पेठ ब्रांचमध्ये. हे आमचं किचन आहे, थोडंसं इंट्रोडक्शन देते. आपलं काउंटर आहे, काउंटरवरनं सगळेजणं हे घेतात कूपन, आणि कूपन घेऊन आपण सर्व्हिस काउंटरला जातो. तिथे खाण्याची एक लाईन असते, पार्सलची असते. सो सर सर्व्हिस देण्यासाठी एक जण असतात, राहुल. हॅलो राहुल. हॅलो सागर. दे आर डुईंग व्हेरी गुड जॉब. आपण क्लीनलीनेस पूर्ण आउटलेटचा मेंटेन करतो, त्यानंतर मग सर्व्हिस दिली जाते. आपण हॉटपॉटमध्ये इडली ठेवतो किंवा ट्रेमधनं काढून देतो गरम इडली. एक ट्रे काढा, एक ट्रे काढायला लागेल. त्यानंतर सांबार असतं आपलं, चटणी असते जी फ्रेश बनवली आहे. खाली हीटर आहे, सो गरम होत राहतं सांबार कायम कायम. आपण आपली कमिटमेंट असते की सकाळी 7 ते रात्री 9 गरम ताजी सकस पौष्टिक इडली देण्याचा आपला प्रयत्न आहे. सो सगळ्यांना फ्रेशच इडली मिळेल ह्याकडे आपण बघतो, आणि क्लीन फ्रेश जशी घरी बनवतात तशी इडली देण्याचा प्रयत्न असतो. आणि आपली सॉफ्ट आणि हेल्दी प्रॉडक्ट आहे, सो नक्की सगळ्यांनी ट्राय करा. त्यानंतर आपलं किचन आहे, इथे सांबार बनतो. आपला स्टीमर आहे, त्याच्यामध्ये गरम इडली बनतं. हॅलो अजय. येस. सो आपण ट्रेमधनं, राहुल ट्रेमधली द्या आता, ठीक आहे. आपण 3 पीसला कायम ट्रेमधलीच देतो इडली. कधी कधी फुल असतं स्टीमर, हे स्टीमर ऑपरेशन आहे आपलं. सो इथे 180 इडली एका वेळेला बनते आणि कंटिन्युअस आमच्याकडे तर कंटिन्युअस गरमच इडली देतो आम्ही स्टीमरमधली. त्यानंतर मग इडलीचा ट्रे आहे, क्लिनिंग हे आहे, एरिया आहे. सो हे आपलं किचनचं इंट्रोडक्शन आहे. थँक्यू सो मच. नक्की या, सर्वांनी ट्राय करा नादब्रह्म इडली, एकदा करा टेस्ट, सर्वात बेस्ट.
सो गाईज, आत्ता आपल्याबरोबर काही कस्टमर्स आहेत, त्यांना विचारू या इडली कशी वाटली. ॲक्च्युली मी नादब्रह्मला पहिल्यांदाच येते आहे आज, पण अप्रतिम इडली आहे, खूप सुंदर. रेट वाईज तर विचारूच नका, कारण 20 रुपयामध्ये 2 इडलीज म्हटल्यानंतर खूपच छान. चहाही खूप सुंदर आहे, पण आणि डेफिनेटली रविवार पेठेत खरेदी करायला आलं की ऑलवेज आय विल डेफिनेटली कम डाऊन हिअर. खूपच सुंदर. येस, थँक्यू. सो गाईज, आता आपण यांची इडली आपण टेस्ट करणार आहोत, कशी आहे त्यांचा नक्की फीडबॅक देऊया आणि बघूया आता कशी आहे. इडली बघा, ही जी इडली आहे, यांची बेस्ट सेलर आहे, तुम्ही बघू शकता. खूप सॉफ्ट आहे, तर सांबरही चेक करू आपण. सांबारही खूप भारी आहे, म्हणजे प्रॉपर सगळ्या वेजीजचा असा एक फ्लेवर येतो आहे. तर चटणी टेस्ट करूया. चटणी असल्याने थोडीशी गोडसर आहे, पण टेस्ट एकदम भारी आहे. इडली बघू शकता किती सॉफ्ट आहे, म्हणजे लगेच अशी तुटते इडली. खूपच भारी सॉफ्ट इडली आहे. आणि ही जी त्यांची सिंगल इडली, ती 10 रुपयात आहे, ही त्यांची फेमस इडली आहे. म्हणजे इडली आणि सांबार आणि चटणी मिक्स आहे. टेस्ट करूया आता. परत खूप छान इडली, म्हणजे नक्कीच 10 रुपयात सगळे कोणीही अफोर्ड करू शकतो अशी इडली आहे. आणि इडली आणि इडली सांबार आणि चटणी असं एक कॉम्बिनेशन जे दिलं आहे ना 10 रुपयात, खूपच छान आहे. त्यांची मसाला इडली जी आहे ती ट्राय करूया. ओके, ही मसाला इडली हे बघू शकतो. ही पण खूप सॉफ्ट आहे, त्याच्यावरती जो मसाला लावला आहे ना, त्यांनी एक वेगळा फ्लेवर येतो आहे. चटणी म्हणजे थोडीशी म्हणजे गोड आहे, पण खूप भारी आहे. आणि सांबारमध्ये प्रॉपर भोपळा किंवा कढीपत्ता आणि या वेजीज आहेत, त्याचा एक फ्लेवर येतो आहे. व्हेरी नाईस, मस्ट ट्राय गाईज. तो आता मी सगळं संपवणार आहे. तोपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला मिळतील. थँक्यू.